अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन उभं राहणार असून त्यांना मदत करण्यासाठी 5,000 कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगाव इथं आज राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. भविष्यात दुष्काळाची परिस्थिती टाळण्यासाठी नद्या नाल्या खोलीकरणाची मोहीम राबवण्यात येणार असून त्यासाठी 665 कोटी रुपये मंजूर केल्याचंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग आणि